अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। भारत सरकारच्या विद्यमाने संपूर्ण देशामध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये जामनेर नगर परिषदेने नाशिक विभागात प्रथम क्रमांक तर देशात 42वा क्रमांक प्राप्त केला आहे। जामनेर नगर परिषदेला या स्पर्धेमध्ये 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असून ही रक्कम शहरातील विविध विकास कामांसाठी वापरली जाणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। 4 जानेवारी 2018 ते 15 मार्च संपूर्ण देशामध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आला, त्यात आपल्या जामनेर नगरपालिका पण होती आणि जामनेर नगरपालिकेला देशामध्ये 42वा नंबर मिळाला आणि नाशिक विभागात आपल्याला 1 नंबर मिळाला आहे। आणि यासाठी आपल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभाताई आणि सर्व नगरसेवक, सर्व कर्मचारी आणि शहरातील सर्व नागरिकांचं सहकार्य लाभल्यामुळे आपल्याला आज हे यश प्राप्त करता आलं आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला अजून चांगलं काम करून चांगला नंबर मिळवायचा आहे। त्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला जास्तीत जास्त निधी देऊन सहकार्य केलं आहे आणि गिरीशजी महाजन यांनी शहरासाठी 300 कोटी रुपये आणले, त्यातून आपण शहरात अनेक विकास कामं केलीत आणि आता सगळे प्रगतीपथावर आहेत, पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत आणि शहराला आपल्याला या 42वा नंबर मिळाल्याबद्दल 5 कोटी रुपयाचं बक्षीस पण मिळालेलं आहे। त्या निधीतून आपण शहराच्या विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करू, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।